साईरत्न ट्रेडिंग कंपनी, प्रिंस ट्रेडिंग कंपनी, आमच्याकडे हॉटेल, चायनीज सेंटर, ढाबा इत्यादी व्यवसायासाठी लागणारे सर्व साहित्य मटेरियल होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण आमच्या साईरत्न ट्रेडिंग कंपनीला एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता हिराबाग कॉर्नर दत्त मंदिर MSCB समोर सांगली. संपर्क 8329098304 9150051234. नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. अमरधाम नजीक फुटलेला बंधारा आणि शेरणारदून नदीपात्रात मिसळणाऱ्या पाण्याच्या परिसराची पाहणी महापौर संगीताताई खोत आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी केली. यावेळी स्थानिक नगरसेविका आणि प्रभाग 1 सभापती उर्मिला बेलवलकर तसेच नगरसेवक सुब्राव मद्रासी यांच्यासह महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक बाबासाहेब सिसाळे, दिनेश जाधव, भरत आरगे, मुकादम रमेश मद्रासी आदी उपस्थित होते. यावेळी फुटलेल्या बंधाऱ्याची पाहणी करत हा बंधारा तातडीने बंदिस्त करण्याचे आदेश महापौर संगीता खोत यांनी यावेळी दिले. तसेच विष्णू घाटापासून ते अमरधामपर्यंत नाल्याच्या बाजूने सुरक्षा भिंत उभारण्याचा प्रस्ताव तयार करून तो पाटबंधारे विभागाकडे पाठवण्याची सूचनाही महापौर संगीताताई खोत यांनी यावेळी केल्या. यानंतर महापौर संगीताताई खोत आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी MGP अधिकाऱ्यांसमवेत वसंतदादा समाधी स्थळ नजीकचा शेरी नाला तसेच कृष्णा नदीच्या पात्रात मिसळणाऱ्या पाण्याची पाहणी करत तातडीने मिसळणारे पाणी बंद करून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी MGP अधिकारी सुनील पाटील, महानगरपालिकेचे जलनिसरण अभियंता MD पाटील उपस्थित होते. यावेळी अमरधाम स्मशानभूमी नजीक फुटलेला बंधारा तातडीने बंदिस्त करण्याचे काम सुरू केले असून शेरी नाल्याचे तिन्ही पंप सुरू असून या पंपातून लिफ्ट केलेले पाणी जिंजीच्या मारुती मंदिरापाशी असणाऱ्या नाल्याला जोडले असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी शेरी नाल्याचे पाणी नदीपात्रात कदापि मिसळू नये याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत असे महापौर संगीताताई खोत आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले. शेरी नाल्याचं जे पाणी आज नदीमध्ये मिक्स होत आहे हे पाणी आजच्या घडीला म्हणजे पहिल्यांदा मिक्स होत आहे असं नाही. हा भाग गेली अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 50 वर्षापासूनचा हा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला या शेरी नाल्याचं पाणी मिक्स होऊ नये म्हणून महानगरपालिकेनं अनेक प्रयत्न केले. त्यामध्ये धुळगाव योजना आणली. त्या धुळगाव योजनेचं काम जीवन प्राधिकरणाकडं आहे पण ती अर्धवट स्कीम झाल्यामुळं महानगरपालिकेने हँडवर्क करून घेतलेली नाही. ती स्कीम पूर्ण करून तातडीने आपल्याकडे हँडवर्क करून घ्यायला कोणतीच हरकत नाही आहे महानगरपालिकेची. त्याचबरोबर या ठिकाणी विष्णू घाटाजवळ जे पाणी मिक्स होत आहे या ठिकाणी RCC मजबूत अशी भिंत बांधणं गरजेचं आहे जेणेकरून नदीमध्ये हे पाणी मिक्स होऊ नये. आणि तसं प्रशासनानं ह्या आज भिंतीचा प्रस्ताव तयार करावा. त्याचबरोबर हा एरिकेशनकडे मान्यतेला द्यावा म्हणजे लवकर हा प्रश्न नक्कीच सुटेल असं मला वाटतंय. आणि वेळोवेळी ज्या बातम्या येत आहेत शेरी नाल्याच्या संदर्भात तर जनतेला सुद्धा माहिती आहे की हे शेरी नाल्याचं पाणी किती वर्षापासून ह्या नदीमध्ये मिक्स होतं आहे की आत्ताच कुठंतरी या ठिकाणी नदीजोड प्रकल्प शेरी नाल्याचा हा पहिल्यांदाच आपण कुठंतरी केलेला आहे. अशा काही उलटसुलट बातम्या येऊन नागरिकांमध्ये जी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे ही अत्यंत चुकीची आहे. आम्ही यावर चांगलं काम करत आहोत आणि नक्की परमनंट सोल्युशन यामध्ये काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. प्रशासनानं त्या दृष्टिकोनातून वाटचाल करावी. आता तात्पुरत्या स्वरूपात काय सूचना दिली आत्ता जे आत्ता तात्पुरत्या स्वरूपामध्ये या ठिकाणी गेल्या 6 महिन्यापूर्वी जो मोठ्या प्रमाणात आलेला पूर होता त्यामुळे जी तटभिंत होती ती भिंत या ठिकाणी निघालेली असल्यामुळं हे पाणी मिक्स होतं आहे. तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये संबंधित विभागानं या ठिकाणी लवकर उपाययोजना कराव्यात असे आदेशित केलेलं आहे.